दिवस जागतिक मानवाधिकार दिवस म्हणून संपूर्ण जगामध्ये साजरा करण्यात येतो. या दिनाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा कमिटीची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे जिल्हाध्यक्ष म्हणून अनंत पिळणकर यांची निवड करण्यात आल्याचं भारतीय मानवाधिकार संघटनेचे राज्य प्रमुख व कायदेशीर सल्लागार ऍडव्होकेट ज्ञानेश खरात यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. 10 डिसेंबर या जागतिक मानवाधिकार दिवसाचे औचित्य साधून सिंधुदुर्ग जिल्हा कमिटीची निवड करण्यात आली. यावेळी अनंत पिळणकर यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. या जिल्हाध्यक्षपदाला योग्य तो न्याय देऊन प्रलंबित पुनर्वसनांचे प्रश्न सोडवून तळागाळातील लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेन आणि सोपवलेली जबाबदारी पूर्ण करेन असा विश्वास पिळणकर यांनी दाखवला आहे. या मानवाधिकार दिनानिमित्त औचित्य साधून या जिल्ह्यामध्ये ही नवीन संघटना स्थापन केलेली आहे. माननीय राज्यप्रमुख आमचे महाराष्ट्राचे राज्यप्रमुख ॲडव्होकेट ज्ञानेश खरात साहेब यांनी माझी जी निवड केलेली आहे या जिल्हाध्यक्ष म्हणून, तर त्या जिल्हाध्यक्ष निवडीला मी योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. तळागाळातील लोकांना, मागासलेल्या लोकांना, जे या आमच्या जिल्ह्यामध्ये जी धरणं झालेली आहेत, पाटबंधारे झालेले आहेत, विस्थापित लोक झालेले आहेत, जे पुनर्वसनाचे प्रश्न आहेत, या गावात फार मोठ्या प्रमाणात पुनर्वसनाचे प्रश्न प्रलंबित आहेत, तर ह्या प्रलंबित प्रश्नांना सुद्धा मी न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. या मानव दिनानिमित्त हा जो कार्यक्रम केलेला आहे आणि जी माझ्या जबाबदारी सोपवलेली आहे खरात साहेबांनी, त्या जबाबदारीला मी जबाबदारी उचलून काम करण्याचा प्रयत्न करणार आहे. आजच्या सगळ्या मानव दिनानिमित्त सर्व माझे पत्रकार बंधू आणि हे सगळे जमलेले माझे बंधू भगिनी या सगळे मित्रमंडळी यांना मी आज मानव दिनाची शुभेच्छा देतो. एवढं सांगून माझे 200 संपव. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारतीय मानवाधिकार संघटनेचा राज्यप्रमुख व कायदेशीर सल्लागार मी गेले 17 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये कार्य करतो. जागतिक मानवाधिकार दिवस हा संपूर्ण जगामध्ये साजरा केला जातो. त्याच्या निमित्त साधून आज रोजी कणकवलीच्या ह्या गेस्ट हाऊसमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा कमिटीची स्थापना घोषित करण्यासाठी मी आज इथं आलेलो आहे. मिस्टर पिळणकरांना तर सर्वजण ओळखतात, पण जिल्हाध्यक्ष म्हणून आजपासून त्यांची ओळख निर्माण झालेली आहे. तसेच प्रत्येक पदाधिकारी यांनी आपल्या त्या पदाचा वापर समाजाच्या चांगल्या कार्यासाठी केला गेला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज रोजी जागतिक मानवाधिकार दिनानिमित्त जी सर्व लोक जमली होती त्या सर्वांना मार्गदर्शन करताना मला खूप आनंद झाला आणि सर्वांनी हे सगळं मन लावून ह्या गोष्टी ऐकल्या म्हणजे नक्कीच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मानवाधिकार या क्षेत्रामध्ये बरीच लोक चांगल्या पद्धतीने काम करणार याची मला अपेक्षा आहे. ब्युरो न्यूज कोकण लाईव्ह कणकवली.